हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दुसरा पेपरमध्ये चॅप्टर फाईव्ह जो आहे टी व्ही रिशिवर याच्यामध्ये ट्यूब पाहूया कॅमरा ट्यूबपासून आज सुरुवात करूया तर कॅमरा ट्यूब जे असते पिच्चर इज कम्पोज ऑफ म्हणजे ट्यूबचे काम काय असते की पिक्चर इज कम्पोज ऑफ स्मॉल एलिमेंटरी areas of light or set called the picture elements which contain visual image of scene. These elements independently develop the electrical signal proportional to brightness of each element with the help of camera tube. It is based on principle of photoelectric properties of image plate that convert. डिफरंट लाईट इन टेन्सिटीज इंटू करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन तर पिच्चर हा अनेक दाट व हलक्या घटकाने तयार झालेला असतो यांना पिच्चर एलिमेंट असे म्हणतात ज्यामध्ये दृश्यांची किंवा पिक्चरची प्रकाश प्रतिमा असते या सर्व एलिमेंटमुळे इलेक्ट्रिक सिग्नल तयार होते व त्यांचे एम्प्लिट्यूड प्रत्येक घटकाच्या प्रखरतेवर अवलंबून असते हे सर्व कॅमराट्यूबमार्फत होते प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ट्यूब का म्हणजे इड इफेक्टवर कार्य कॅमराट्यूब कार्य करतो ठीक आहे ज्यामुळे प्रकाश संवेदक तपकडीवर किंवा प्लेटवर प्रकाश प्रतिमेर सुसंगत विद्युत कि इलेक्ट्रिक प्रतिमा इमेज तैयार होते आता टाइप्स ऑफ कैमरा ट्यूब देर आर थ्री टाइप्स ऑफ कैमरा ट्यूब बेस्ड ऑन प्रिंसिपल ऑफ फोटो इमिशन फोटो कंडक्शन एंड फोटो होलड इफेक्ट सच एच फर्स्ट वन इज इमेज ऑर्थकॉन कैमरा ट्यूब सेकेंड इज वीडियोकॉन कैमरा ट्यूब थर्ड इज प्लम्बिकॉन ट्यूब तर ट्यूबचे प्रकाश विद्युत परिणामांच्या प्रकाशानुसार पुढील तीन प्रकार पडतात ज्यात पहिला आहे इमेज ऑर्थोकॉन कॅमरा ट्यूब दुसरा आहे व्हिडिओकॉन कॅमरा ट्यूब आणि तिसरा आहे प्लम्बिकॉन कॅमरा ट्यूब तर आता आपण सर्वप्रथम पाहूया व्हिडिओकॉन कॅमरा ट्यूब <coughs> तर विडिओकॉन ट्यूबचे क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे आकृती दाखवलेली आहे तर इट फंक्शन्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो कंडक्टिव्हिटी म्हणजे व्हिडिओकॉन ट्यूब जो आहे हा फोटो कंडक्टिविटी इफेक्टवर कार्य करतो वेअर द रेजिस्टन्स ऑफ टार्गेट मटेरियल सोच अ मार्क डिक्रीज वेन एक्सपोज टू लाईट फिगर अबो सोज स्ट्रक्चरल ऑफ configuration of videocon camera the target consists of thin photo <coughs> conduction layer of either selenium or antimony compound which is deposited <coughs> on transparent conducting film coated on inner surface of face plate this conductive coating is known as signal electrode. Image size of photo layer which is in contact with signal is connected to DC supply through so load resistance R1. Beam that emerges from electron gun is focused on the surface of. The surface of photoconductive layer by combined action of uniform magnetic field of an external coil and electrostatic field of a grid number three. Grid number four provide the uniform declarating field between itself and photoconductive layer so that electron beam approaches the layer. विथ लो व्हेसिटी टू प्रिवेंट एनी सेकंडरी इमिशन डिप्लेक्शन ऑफ बीम फॉर स्कॅनिंग टार्गेट इज ऑप्टेन बाय वर्टिकल अँड हॉरिजेंटल डिफ्लेक्टिंग क्वाइज प्लेस अराउंड द ट्यूब तर विडिओकॉन कॅमेरा ट्यूबचे कार्य प्रकाशवाही परिणाम म्हणजे फोटो उलटेक इफेक्टवर आधारित आहे टार्गेट पदार्थावर प्रकाश उत्सर्जित केल्यास त्या पदार्थाचा रोध कमी होतो या परिणामावर हे व्हिडिओकॉन कॅमेरा कार्य करते वर आकृती दाखवल्याप्रमाणे ट्यूबची रचना दर्शविलेली असते टार्गेट हा दोन थराने बनलेला असतो एक थर हा पातळ प्रकाशवाई पदार्थाचा असतो वाई पदार्थ जसे की सेलिनियम किंवा एन्टीमेनी यांचे मिश्रण असते दुसरा थर हा पारदर्शक वाहकाचा असतो हा थर प्लेटच्या आतल्या बाजूला असतो वाहक थरापासून एक इलेक्ट्रोट बाहेर काढतात याला सिग्नल इलेक्ट्रोट म्हणून कार्य करतो त्याला लोड रोड मार्फत दिशी पुरवठा देतात इलेक्ट्रॉन गनपासूनचे बीम प्रकाशवाई थरावर फोकस करतात फॉक्सिंग बीमवर दोन्ही बाहेरील कॉईलच्या एक समान चुंबकीय क्षेत्र व ग्रीड थ्रीच्या स्थिर विद्युत क्षेत्राचा परिणाम होतो ग्रीड फोरमुळे समान डी डीएक्सिलरेटिंग फील्ड स्वतःभोवती व प्रकाशवाईच्या थराच्या दरम्यान तयार करतो त्यामुळे इलेक्ट्रॉन बीम थरावरती कमी वेगाने आदळतो व दुय्यम उत्सर्जन करते आडव्या व उभ्या डिप्लेक्शन कॉईलमुळे स्कॅनिंगसाठी बीमचे विक्षेपण टार्गेटवरती केले जाते पुढचे आहे चार्ज इमेज तर फोटो लेअर हॅच ए थिकनेस ऑफ अबाउट पॉईंट झिरो 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 one centimeter, having 20 mega ohm dark resistance. With light focus on it, photo energy enables more electron to go to conduction band and it reduces its resistivity. When bright light falls on area of photoconductive coating, resistance across the thickness portion Get reduced to about two mega ohm. Thus, with an image on a larger, it point on a gun side, a photo layer assumes a certain potential with respect to DC supply, depending on its resistance to signal plate. With high illumination, it can attain. पोटेंशियल ऑफ अबाउट थर्टी नाइन होल्ट अने बीम साइड सिमिल डार्क एरियाज ऑन अकाउंट ऑफ हाई रेजिस्टन्स ऑफ फोटोलेयर राइज टू अबाउट थर्टी फाइव होल्ट हेन्स अ पैटर्न ऑफ पॉजिटिव पोटेंशियल अपीयर्स और गन साइड ऑफ फोटोलेयर प्रोड्यूसिंग चार्ज इमेज दैट करस्पोन्ड टू इन्सिडंट ऑप्टिकल इमेज तर चार प्रतिमामध्ये प्रकाश थराची जाडी ही पॉईंट झिरो 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 वन सेंटीमीटर असते त्याच्या अंधारातील रोत किंवा रेजिस्टन ट्वेन ज्याला आपण डार्क रेजिस्टन म्हणतो हा ट्वेंटी ओम असते जर प्रकाश या थरावर फोकस केल्यास प्रकाश ऊर्जामुळे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जातात व थराचा रोध हा कमी होतो जर प्रकार म्हणजे ब्राईट प्रकाश प्रकाशवाही क्षेत्रावर पडल्यास रेजिस्टन टू मेगाहोमपर्यंत कमी होतो टार्गेटवरील प्रतिमेमुळे गेनच्या बाजूने प्रकाश थरांच्या दरम्यान व्होल्टेज तयार होते या व्होल्टेजवर सिग्नल प्रेसच्या रोधवर अवलंबून असते जास्त तीव्रतेमुळे थर्टी नाईन होल्ट सॉरी थर्टी फाईव्ह होल्ट एवढा व्होल्टेज तयार होते तसेच कमी प्रकाशाच्या तीव्रतेमुळे तीव्रतेमुळे त्या भागाचा रोध जास्त असतो व थर्टी फायव्ह होल्ट एवढा विभांतर तयार किंवा व्होल्टेज तयार होतो अर्थात धनप्रभारी प्रतिमा प्रकाश थरावर तयार होते यालाच आपण चार्ज प्रतिमा किंवा किंवा चार्ज इमेज असे स्टोरेज एक्शन लाइट फ्रॉम सीन्स फॉल्स कंटिन्सली ऑन टार्गेट ईच एलिमेंट ऑफ फोटो कोटिंग इज स्कैन एट इंटरवल इक्वल टू फ्रेम टाइम दिस रिजल्ट इन स्टोरेज एक्शन एंड नेट चेंज इन रेजिस्टेंस एट एनी पॉइंट और एलिमेंट ऑन फोटो कंडक्टिव लेयर डिपेंड्स ऑन द टाइम which elapses between two successive scanning and intensity of incident light. Hence, storage time for all points on target plane is same, need change in resistance of all elementary areas is proportional to light intensity variation in the scene being television. The स्टोरेज एक्शन ज्याला आपण म्हणतो साठवण क्रिया तर दृश्याचा प्रकाश सतत टार्गेटवर पडत राहतो प्रकाश किंवा लाईट ठराचा प्रत्येक घटक फ्रेमच्या टायमिंगमध्ये किंवा वेळेत स्कॅन होतो त्यामुळे साठवण किंवा स्टोरेज क्रिया घटते व त्या बिंदूवरील बदलेला एकूण रोध किंवा रेजिस्टन्स हा दोन सतत स्कॅनिंग व प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असते टार्गेटवरील प्रत्येक घटकांसाठी साठवण किंवा स्टोरेज टाईम सारखी नसते परंतु सर्व घटकांचा एकूण रेजिस्टनमधील बदल हा दृश्यांच्या किंवा पिक्चरच्या प्रकाश तीव्रतेनुसार असतो म्हणजे लाईट इंटेन्सिटी नुसार तो. है सिग्नल करंट सिग्नल करंट सिग्नल तो सर्किट तो, फॉर आउटपुट सिग्नल दाखिल तो, बीम स्कैन्स टार्गेट प्लेट इट एनकाउंटर्स डिफरेंट पॉजिटिव पोटेंशियल ऑन द साइड ऑफ फोटोलेयर दैट फेसेस गन सफिशिएंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम बीम आर देन डिपॉजिटेड ऑन फोटोलेयर सरफेस to reduce potential of each element towards zero cathode potential remaining electrons not deposited on target return back and are now utilized in the video call however sudden change in potential of each element while beam scans cause current flow in a signal electrode circuit, producing a varying voltage across the load resistance RL. Amplitude of carrier and consequent output voltage across RL are directly proportional to light intensity variation on the scene. This is a video signal developed. અક્રાસ લોડ રેજિસ્ટર ઇઝ એ વેરી સ્મોલ ઇન એમ્પ્લેટ્યૂડ વિચ ઇઝ દેન એમ્પ્લિફાઈડ બાય કન્વેન્શનલ એમ્પ્લીફાયર બિફોર ઇટ લ્યુઝ દ કૅમરા યુનિટ તરંટ સિગ્નલ જે હેં સિગ્નલ કરંટ કિગ્નલ પ્રવાહ જોર ઇલેક્ટ્રોન બી ટાર્ગેટ પ્લેટલા સ્ક ગન બાજુને પ્રકાશ સ્થરાવર વેગવેગળા धन विभव किंवा पॉझिटिव्ह व्होल्टेज तयार होतो बीमचे बरेच इलेक्ट्रॉन प्रकाश थरावर जमा होतात व प्रत्येक घटकाचा व्होल्टेज कमी कमी होऊन शून्य होतो बाकीचे इलेक्ट्रॉन परत गनमध्ये जमा होतो प्रत्येक घटकांचा विभव अचानक बदलल्याने स्कॅनिंग बीममुळे सिग्नल प्लेटमध्ये प्रवाह वाहतो व वा बदलल्याने स्कॅनिंग बीममुळे सिग्नल कर सिग्नल प्लेटमध्ये प्रवाह वाहतो ठीक आहे व बदलता दाब लोड दरम्यान तयार होतो प्रवाहाच्या एम्प्लिट्यूड हा दुसऱ्याच्या सॉरी दृश्याच्या प्रकाश तीव्रतेवर नुसार असतो या प्रवाहाला आपण व्हिडिओ सिग्नल असे म्हणतो म्हणतात एम्प्लिफायर मार्फत या व्हिडिओ सिग्नलची क्षमता वाढविली जाते त्याच्यानंतर आहे की कलर टेलिव्हिजन कॅमरा तर कलिटे कलर टेलिव्हिजन कॅमेरा आपण पाहूया की ज्याला आपण रंगीत कॅमेरा ट्यूब म्हणतो तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन गण असतात त्याच्यामध्ये ब्ल्यू ग्रीन आणि रेड अशा तीन प्रकारच्या तीन रंगासाठी तीन गन या ठिकाणी लावलेल्या असतात याच्यातून तीन रंगाचे प्रकार तयार होतो ज्याला आपण प्रायमरी कलर्स ऑफ टी व्ही कलर टी व्ही म्हणतो ठीक आहे तर वर आकृतीत दाखल आकृतीत दाखवलेल्या एस्मॅटिक अरेंजमेंट ऑफ कलर टी व्ही कॅमरा लाईट फ्रॉम टेलिव्हिजन सीन इज प्रोसेस्ड बाय Objective lens and is then made incident and mirror system, which split up the incident light into their primary colors, namely red means lal, green means hirva, and blue means nida. These mirror are coated with dichloric material. This makes any mirror Reflect a specific color and permit permit other color to pass through it. Blue dichloric mirror M B reflect blue light and permit red green light to pass through it. The reflected blue component is incident on. Front surface mirror M1, which reflects it to blue camera tube through blue filter. This filter ensures that only blue light is incident on a blue camera tube. The red and green light pass through mirror MB and incident on.

dichloric uh, mirror MR sorry MR is incident on front surface mirror M2. On, on reflection from M2, the red light passes through its filter and is then incident on a red camera tube. Thus mirror system consisting of Dichloric mirror M2, sorry, MR, sorry, MB, huh? Bari Kaksharat, MB and MR, and front surface mirror M1 and M2 split up multicolor image into red, green, and blue constituents and possess. सॉरी फोक्सेस दिस लाइट्स आने फेस प्लेट अपर रिस्पेक्टिव कैमराज आफ्टर पासिंग थ्रू रिस्पेक्टिव फिल्टर दिस कैमरा में भी इमेज अर्थोगन और प्लम्बिकॉन दस इच ऑफ दिस सिग्नल कलर कैमरा रिसीव दिलेक्टिविटी फिल्टर प्राइमरी कलर एंड प्रोड्यूस एजिट्स आउटपुट करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल सिग्नल प्रमोशनल टू प्रमोशनल टू इंटेन्सिटी ऑफ रिस्पेक्टिव कलर लाईट तर रंगीन कॅमेरा ट्यूबची जी रचना आहे ते आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते तर पिक्चरपासून किंवा दृश्यापासूनचा प्रकाश वस्तुनिष्ठ भिंगावर केंद्रित करतात नंतर हा प्रकाश आरशावर पडू देतात ज्यामुळे प्रकाशाची तीन प्राथमिक रंगात लाल म्हणजे रेड ग्रीन म्हणजे हिरवा आणि ब्लू म्हणजे निळा मध्ये विभागणी होते आरशावर डायलेक्ट्रिक मटेरियलचा थर असतो त्यामुळे ठराविक रंगाचा प्रकाश परावर्तित होतो तर बाकीच्या रंगाचा प्रकाश त्यातून जातो निळा डायक्लोरिक आरशा एम बीमुळे निळा रंग परावर्तित होतो तर बाकीचे दोन रंग लाल व हिरवा त्यातून जातात परावर्तित निळा रंग आरशाच्या एम वन समोरील पृष्ठभागावर केंद्रित करतात तो घटक परत परावर्तित होऊन निळा फिल्टरवर पडतो निळा फिल्टर फक्त निळा प्रकाश आतमध्ये घेतो व निळा कॅमरा ट्यूबला देतो आरसा एम बीपासूनचा पासूनचा लाल व हिरवा प्रकाश आरसा एमवर किंवा मिरर आरसा म्हणजे मिरर एम आरवर केंद्रित करतात तो फक्त लाल घटक परावर्तित करतो परंतु इतर घटकाला त्यातून जाऊ देतो हिरवा प्रकाश किंवा ग्रीन लाईट नंतर हिरव्या फिल्टरवर पडू देतात नंतर हा प्रकाश हिरव्या कॅमेरा ट्यूबला देतात आरसा किंवा मिरर एम आर पासून परावर्तित झालेला लाल किंवा रेड घटक मिरर एम टूच्या समोरील पृष्ठभागावर केंद्रित करतात नंतर तो लाल फिल्टरवर पडू देतात शेवटी हा प्रकाश लाल किंवा रेड कॅमेरा ट्यूबला देतात मिररच्या व्यवस्थेत डायक्लोरिक मिरर एम आर व एम बी तर समोरील पृष्ठभाग आरसेज जे आहे मिरर आहे यमन व एम टीमुळे अनेक रंगाची प्रतिमा तीन प्राथमिक रंगात म्हणजेच लाल हिरवा निळा रेड ग्रीन ब्ल्यूमध्ये विभागली जाते नंतर या तीन प्राथमिक रंगाचा प्रकाश त्या त्या ट्यूबच्या फेस प्लेटवर फिल्टरमार्फत पडू देतात हे ट्यूब इमेज ऑर्थोकॉन किंवा प्लंबिकॉन कॅमरा ट्यूब असतात ट्यूबमध्ये त्या रंगाचे विद्युत सिग्नल तयार होतात व त्याचे आयाम दृश्यच्या तीव्रतेनुसार असते ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया टाईप्स ऑफ कलर मध्ये स्टुडिओ कॅमरा असतो आणि पोर्टेबल कॅमरा असतो तर स्टूडियो कैमरा मध्य कैमरा माउंटेड ऑन इन ए रिलेटिवली फिक्स पोजिशन इज अ स्टूडियो कैमरा हैविंग ए कैमरा कंट्रोल यूनिट देअर वीडियो लेवल आर रेगुलेटेड बाय वीडियो इंजीनियर सच अ कैमरा रिक्वायर ए सी सप्लाय फॉर इट्स ऑपरेशन एंड माउंटेड ऑन पेडिस्टल सेटअप ठीक है सेटअप सेटअप वेरियस शूट ड्यूरिंग ए शो स्टूडियो कैमरा आर फर्दर क्लासिफाइड एज लो मिडल एंड हाई रेंज डिपेंडिंग ऑन देयर ऑपरेटिंग कैपेबिलिटी एंड प्राइस सेकंड है पोर्टेबल कैमरा दीज आर वेटलेस यहाँ हल्का आतो एंड यूज आउटसाइड द स्टूडियो स्टूडियो बाहर अपने जाएस शूटिंग कराएसर हा पोर्टेबल कैमरा यूज यूज होन प्रोडक्शन वॉरंट्स दीज कैमरा हे जे पॉवर्ड बाय बॅटरी या कॅमेऱ्याला ने बाहेर नेल्यामुळे त्याला बॅटरीची आवश्यकता हो बॅटरी बॅकअप दिलं जातो फॉर ए कंप्लीट मोबाईलिटी अँड डू नॉट रिक्वायर्स द कंट्रोल युनिट अँड इट्स फिट्स व्हिडिओ सिग्नल डायरेक्टली टू सी डी कॅसेट आर व्हिडिओ टेप याच्यामध्ये एक सी डी लावलेली असते किंवा व्हिडिओ कॅसेट टेप लावलेली असते त्याच्यामध्ये सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असते इट हॅज अ ॲटोमॅटिक गेन कंट्रोल विच एबल कॅमेरा ऑपरेटर टू कवर द ॲक्शन विदाउट एडजस्टिंग वीडियो लेवर्स एंड स्टील प्रोड्यूसिंग अ टेक्निकल एक्सेप्टेबल पिक्चर सिंस देर आर यूज विथ द वीडियो कैसेट रेकॉर्डर इलेक्ट्रॉनिक न्यूज गैदरिंग इ एन जी इलेक्ट्रॉनिक फिल्ड प्रोडक्शन ई कवरेबल कैमरा वीडियो रिकॉर्डर कैमरा एंड इलेक्ट्रॉनिक्रफी सिनेमा टोफोग्राफी कैमरा आर समर्टेबल कैमरा इमेज आर्थोकॉन कैमरा हा इमेज आर्थोकान कैमरा ठीक है तो इमेज आर्थोकॉम कैमरा जी रचना ये दिल्ली है तो इमेज आर्थोकॉन कैमरा इज बेज ऑन प्रिंसिपल ऑफ फोटो इमेक्सिंग इफेक्ट ड्यू टू तो, हाई फोटोग्राफिक सेंसिटिविटी इट प्रोवाइड्स excellent response over a wide range of illumination level and due to dependable service it is a very popular in TV studio and used for a long period. It consists of three sections: as a image section, scanning section and multiplier section. So <coughs> Image Orthogon Camera ha. उत्सर्जन तत्वावर कार्य करतो म्हणजे इमिशनच्या तत्वावर बेस्ड ऑन फोटो इमेक्सिंग इफेक्ट फोटोग्राफीसाठी जास्त संवेदनशील असून सेन्सिटिव्ह असून विस्तार रेंजसाठी उत्तम प्रतिसाद देतो यासाठी टी व्ही स्टुडिओमध्ये जास्त उपयोगी असते याचे मुख्य तीन भाग असतात पहिला आहे इमेज विभाग ज्याला आपण म्हटलेला आहे इमेज सेक्शन दुसरं आहे स्कॅनिंग सेक्शन म्हणजे स्कॅनिंग विभाग आणि तिसरा आहे मल्टीप्लायर सेक्शन म्हणजे गणक विभाग तर आपण पाहूया वन बाय वन इमेज सेक्शन तर इमेज सेक्शनमध्ये काय होते दिस सेक्शन फोटो फोटोकॅथोट एक्सेलरेटर ग्रीड टार्गेट प्लेट अँड मेस विथ अ ऑप्टिकल लेन्स सिस्टम सी नीड फोकस ऑन फोटोकॅथोट विच Uh, formed on a inner surface of face plate of camera tube and is kept at a 40 volt. Electrons are emitted from each point of photocathode depending on a intensity of light. The photoelectrons so emitted from photocathode. आर एक्सेलेटेड टुअर द टारगेट ड्यू टू हाई निगेटिव पोटेंशियल ऑफ एक्सेलेटर ग्रीड जी सिक्स फोटो कैथो मटेरियल इज बिस्म सिल्वर सीसी एम एक्सेलेटर ग्रीड सर टू एक्सेलेट फोटो इलेक्ट्रॉन टू कचनिफॉर्म टू कच यूनिफॉम Landing of photo photoelectron on target. Target mesh has thin, teeny holes so that photoelectron election can pass easily through it and hit the target. Primary electrons on striking the target produce secondary electron which are drawn to scene. लिविंग पॉजिटिव चार्जेस ऑन टारगेट प्रोड्यूसिंग देयर बाय चार्जेस डिस्ट्रीब्यूशन सिमिलर टू लाइट डिस्ट्रीब्यूशन ऑफ ऑप्टिकल इमेज प्रोजेक्टेड ऑन फोटो कैथोड तर इमेज विभाग फोटो कैथोड एक्सीटर ग्रीड टारगेट प्लेट व मेस आता भिंगा कि लेने दृश्य फोटो कॅथोडवर फोकस करतात फोटो डाय सॉरी फोटो कॅथोड हा प्रकाश उत्सर्जक पदार्थापासून बनलेला असतो फोटो कॅथोड हा ट्यूबच्या आतल्या बाजूचा फेस प्लेट असतो व तो फोर्टी होल्ट व्होल्टेजवर मायनस फोर्टी व्होल्टेज व्होल्टेजवर ठेवतात जेव्हा फोटो कॅथोडवर प्रकाश पडतो तेव्हा इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात इलेक्ट्रॉन उत्सर्जनाच्या वर प्रकाशाच्या तीव्रतेच्या प्रमाणात असते उत्सर्जित इलेक्ट्रॉन जास्त वेगाने टार्गेट प्लेटवर आदळतात कारण टार्गेट प्लेटचा व्होल्टेज प्लस किंवा पॉझिटिव्ह फोर हंड्रेड व्होल्ट असते तसेच एक्सेलरेटिंग ग्रीड नंबर सिक्सचा निगेटिव्ह व्होल्टेज जास्त असतो फोटो हा बिस्मत सिल्वर सी शी एमपासून बनवतात एक्सरेटिंग ग्रीडमुळे फोटो इलेक्ट्रॉन एक समान प्रमाणात टार्गेट प्लेटवर आदळतात टार्गेट प्लेट बारीक असल्याने व जास्त वेगाने इलेक्ट्रॉन आदळल्यामुळे दुय्यम किंवा सेकंडरी उत्सर्जनाची शक्यता असते ते टाळण्यासाठी टार्गेटजवळ बारीक तारेची जाळी ठेवलेली असते इलेक्ट्रॉन त्या जाळीतून जाऊन टारगेट व पॉजिटिव चार्ज हो तैयार करता अर्थात पॉजिटिव चार्ज दृश्य टार्गेट प्लेट तैयार होते जो विभाग है तो है स्कैनिंग सेक्शन तर अदर साइड ऑफ टार्गेट इज स्कैन बाय लो व्हलॉसिटी इलेक्ट्रॉन बीम प्रोड्यूस बाय इलेक्ट्रॉन गन दिस गन कंसिस्ट ऑफ Heated cathode which image the electron. Control grid for controlling electron beam and accelerating grid G2. The electron beam is aligned parallel to tube by alignment coils. Beam is focused on a target by magnetic field of focus coils and electrostatic field of grid G4 that is 120 volt as the electron beam approaches the target it is slowed down by decelerator sorry decelerator grid g5 that is the required plus schema positive 40 volt electron beam scans the target to neutralize charge of the image द रिटनिंग बीम बिकम्स डीफिशियन इन इलेक्ट्रॉन प्रोपोर्शन टू द पॉझिटिव्ह चार्ज आणि बॅक ऑफ प्लेट डिप्लेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन बीम इज अचिव्ह बाय डिप्लेक्शन कॉइस कॉजिंग सार्ट टूथ करंट विच मॉड्युलेट द रिटर्न इलेक्ट्रॉन बीम तर स्कॅनिंग विभागामध्ये कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रॉन गन असते त्यापासून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात कंट्रोल ग्रीडमुळे इलेक्ट्रॉन बीमवर नियंत्रण ठेवता येते अलायमेंट कॉईलमार्फत बीमला ट्यूबच्या समांतरमध्ये आणतात ही बीम फोकस कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रामुळे व ग्रीडच्या विद्युत क्षेत्रामुळे टार्गेटवर फोकस होते बीम टार्गेटजवळ आणल्यास डी एक्सरेटिंग ग्रीडमुळे त्याचा वेग कमी केला जातो या ग्रीडच्या व्होल्टेज होल्टी होल्ड असतो इलेक्ट्रॉन बीममुळे पॉझिटिव्ह चार्ज टार्गेटवरील प्रतिमा उदासीन होते परत जाणारी बीममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते इलेक्ट्रॉन बीमचे विक्षेपण डिफ्लेक्टिंग कॉईलमुळे होते साटूथ करंट हा परत जाणारी बीम मॉड्युलेटेड स्वरूपात असते त्याच्यानंतर आहे शेवटचा आहे मल्टिप्लर मल्टिप्लायर सेक्शन जैसे अपन मराठी मनू शको गणक विभाग तर मल्टीपर सेक्शन मजे का मॉड्युलेटेड रिटर्न बीम पासेस थ्रू ऑफ ग्रीड जी फोर थ्रू ऑफ जी फोर यस ग्रीड ऑफ जी फोर एंड स्प्रेड आउट धीस फ्रिंजिंग इज रिड्यूस्ड बाय वेरिंग जी थ्री पोटेंशी विच सर मल्टीप्लायर फोकस द रिटर्न बीम स्ट्राइक् सरपेस ऑफ डायनोड इज कोटेड विथ मटेरियविंग हाई सेकेंडरी इमेस सेकेंडरी इलेक्ट्रॉन्स ऑन स्ट्राइकिंग अदर डायनो प्रोड्यूसेस हाई सेकेंडरी इमेस दस अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रोड्यूस्ड इन मल्टीप्लायर सेक्शन मल्टीप्लायर सेक्शन मधे मॉड्युलेटेड परत जा जी बीम है ग्रीड चार मधुन जो व ती पसरली जाते फ्रीजिंग परिणाम ग्रीड थ्रीच्या व्होल्टेजमुळे कमी होतो व वा मल्टीप्लायरवर फोकस करते ही बीम डायनोडवर आदळते डायनोड हा जास्त आणि सेकंडरी उत्सर्जन पदार्थापासून बनवतो अर्थात दुय्यम उत्सर्जन होते हे इलेक्ट्रॉन परत दुसऱ्या डायनोडवर आदळल्यास जास्त आणि दुय्यम इलेक्ट्रॉन तयार होतात जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन गणक किंवा मल्टिप्लायर विभागात तयार होतात तर याप्रमाणे हा तुमचा इमेज ऑर्थोगॉन कॅमेरा असते त्याच्यानंतर आहे प्लम्बिकॉन कॅमेरा तर प्लंबिकॉन कॅमेरा ट्यूब वॉज इंट्रोड्यूस बाय फिलिप्स इन नाईन्टीन सिक्स्टी थ्री इथे ॲडव्हान्टेज सच एज जे हाय सेन्सिटिव्हिटी हाय साऊंड टू नॉइज रेशिओ reduce lag high resolution simple and quick separation so see the construction of plumbicon camera tube construction of plumbicon is similar to videocon camera having a similar electron gun and a scanning system but photocathode material used here is a lead monoxide and which has lower dark current improved sensitivity and lower photoconductive lag directly on the inner surface of front glass plate is deposited a uh, this layer intrinsic <coughs> intrinsic uh, 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 system uh, intrinsic लेड ऑक्साइड मीन पी बी ओ लेर इज ए डिपोजिटेड फाइनली थीन लेयर ऑफ डॉप पीबीओ लेड ऑक्साइड इज डिपॉजिटेड ऑन ए इंटेंसिक पीबीओ लेयर. इंस्टेंसिंग ऑक्साइड लेयर एशियन ओ टू जो है लेयर फॉर्म एन टाइप सेमी कंडक्टर दस लेयर पीबीओ Means lead oxide is sandwiched between N type and P type layer forming a pin diode. With of target is 10 to 20 micrometer size, is 20 millimeter long. Scanning on each element constitutes a small capacitor in a series with control pin code. Pin diode. With a zero incident light, pin diode is reverse biased and hence

चा जो आहे शोध हा फिलिप्स कंपनीने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये प्लंबिकॉन कॅमेरा प्रथम तयार केला होता किंवा तयार झाला ठीक आहे याचे अनेक फायदे जसे की जास्त संवेदनशील जास्त एशियन रेसो जास्त पृथककरण सोपे व लवकर विभाजित असतो व्हिडिओकॉन कॅमेऱ्याप्रमाणे या कॅमेरा ट्यूबची रचना असते फक्त फरक एवढाच की यात वापरलेले फोटो कॅथोड पदार्थ हा लीड मोनॉक्साइड असते या पदार्थाचा अंधारातील प्रवाह कमी जास्त संवेदनशील व कमी फोटो वाहकता लॅग असते समोरील काचेच्या पठ्याच्या आतल्या बाजूस इंट्रेन्सिक पी बी ओ म्हणजे लेट ऑक्साईड पातळ थर लावलेला असतो हा थर या थरावर पातळ डोप्ट पी बीओ लेड ऑक्साईडचा थर लावलेला असतो एशन ओ टू थरामुळे एन प्रकारचा सेमीकंडक्टर तयार होतो पी बी हा पीओ एन सेमी कंडक्टरच्या दर दरम्यान असतो म्हणजे पिन डायोट तयार होते टार्गेटची रुंदी ही साधारणतः दहा ते वीस मायक्रोमीटर आकाराची असून ट्वेंटी मिलीमीटर लांबीची असते पीन डायटच्या एक एक्सर कॅपॅसिटरमुळे प्रत्येक घटकांची स्कॅनिंग होते जर प्रकाशाची तीव्रता शून्य असल्यास पिन डायोड रिव्हर्स बायस असते व तो सुरू होत नाही जर टार्गेटवर प्रकाश पडल्यास इलेक्ट्रॉन होलच्या जोड्यामुळे डायोट रेजिस्टन कमी होतो व पॉईंट थ्री एम्पियरपर्यंत सिग्नल प्रवाह त्यातून वाहतो हा प्रवाह लोड रेजिस्टरमधून वाहून त्यांच्या भोवती ड्रॉप होतो तर अशा प्रकारे या कॅमेरा ची वर्किंग असते कन्स्ट्रक्शन असते तर हा व्हिडिओ आजचा फार मोठा झालेला आहे तर आज आपण इथं थांबूया मित्रांनो ठीक आहे